बर्जागीर हे 10,000 लोकसंख्येचे गाव असून तिथे शासनाने एक शासकीय रुग्णालय दिलेले आहे, परंतु त्या रुग्णालयाचे कोट्यवधी रुपये कॉन्ट्रॅक्टदाराने खाल्ले, त्यामुळे तिथला दवाखाना व्यवस्थित बांधला नाही, त्यामुळे तिथे दवाखान्यात पाणी साचते, खोल गड्ड्यात दवाखाना असून त्यामध्ये पाणी साचते, तिथे लोक गुरंढोरं बांधतात, त्या गावातील रुग्णाचे एवढे हाल होतात की गरीब कुटुंब तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना जीवेबी मरण्याची सुद्धा शक्यता असते. तापीच्या साथी चालू झाल्या, आमची कोणी केअर उचलू शकत नाही गरिबाची. गावात दवाखाना असून सुद्धा तुम्हाला कुठल्या सुविधा मिळत नाही? कुठल्याच सुविधा मिळत नाहीत. म्हणजे हा दवाखाना सुरू झाला नाही? सुरूच केला नाही, लोकांनी पैसे खाऊन बसलेले आहेत. तुमच्या घरासमोर झालेला दवाखाना किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. मग इथं काय अजून कोणी ताब्यात घेतला नाही का? कोणी ताब्यात नाही घेतला, कोणी काहीच नाही घेतला, कोणी येऊन पण पाहिलं त्या रात्रीच्या वेळेस लेकरं बिमार पडायला लागलेत, न्यावं कुठं पैसा आला नाही, काय नसते. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की भरजागीर या गावामधला शासकीय रुग्णालय ताबडतोब सुरू हवा, म्हणून तिथे सरपंचाला फोन करा. त्यांचा फोन नंबर आहे 94051 5960 या नंबरवर फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा. मी रोहिणी खंडारे, महाराष्ट्राहून इंडिया अनहर्डसाठी.